भारतीय संस्कृती आपली जी मराठी माणसाची ती खरंच माणसाने पुढे जायला पाहिजे हे त्यांचं हे ध्येय आहे आणि ते ती त्यांच्या फुगडीच्या माध्यमातून सांगतायत की उगाच सांगायचे न करता कुठेतरी चांगलं असं साध्य केलं पाहिजे की आज होऊ शकतं आणि आजपासून होऊ शकतं. नक्की थोडा चला जय जय रामकृष्ण. मित्रांनो, माऊलींच्या नगरीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो, कारण वैष्णवांचा मेळा या ठिकाणी मिळतो तिथंच खरंच सुख असतं. मित्रांनो, जय जय रामकृष्ण.